थ्री वेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नंदुरबार या आदिवासी राखीव लोकसभा मतदारसंघाच्या परिसरात आहोत. या ठिकाणी आपण साचपणी करत आहोत गेल्या 2 दिवसापासून की संभाव्य उमेदवार नेमकं कोण असेल, खास करून महाविकास आघाडी, किंवा ही जागा परंपरागत काँग्रेसची जागा असल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार नेमका कोण असेल या संदर्भातली ही चाचपणी सुरू आहे. या मतदारसंघामध्ये साधारणपणे नंदुरबार जिल्हा हा अजूनही विकासाच्या परिघापासून काहीसा लांब आहे. या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत असताना प्रत्येक वेळी आदिवासी समुदायातून विकासाचा मुद्दा पुढे येतो, परंतु गेली कित्येक वर्ष म्हणजे या देशातलं स्वातंत्र्य आल्यापासून तर आजपर्यंत हे नेतृत्व आदिवासी जिल्हा असल्यामुळे आजपर्यंत आदिवासी खासदारांकडेच हे नेतृत्व राहिलेलं आहे, परंतु तरीही समाजाच्या विकासासाठी काय झालंय हा प्रश्न कायम राहतो. आणि इतर परंपरागत राजकीय घराण्यांप्रमाणेच आता या आदिवासी भागात देखील आता आदिवासी राजकीय घराणी निर्माण होऊ पाहतात की काय, अशा प्रकारचं चित्र या मतदारसंघामध्ये उभं राहिल्याचं सामान्य जण म्हणत असतात. खास करून माणिकराव गावीत असतील स्वरूपसिंग नाईक, विजयकुमार गावीत, के सी पाडवी आणि पद्माकर वडवी अशा 4-5 कुटुंबाचं या ठिकाणी घराणी निर्माण झाली आहेत की काय, असा प्रश्न देखील सामान्य लोकांशी बोलताना उपस्थित होतो. आणि त्यामुळे एक प्रकारची चर्चा या ठिकाणी होते की समाजातील अनेक सुशिक्षित व्यक्ती जिल्ह्याच्या विकासाकरता काम करू इच्छितात, परंतु ठराविक राजकीय घराणे व त्यांचे मोजके कार्यकर्ते इतर व्यक्तींना काम करू देत नाही, अशी व्यथा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवली. वर्षानुवर्षे तेच प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील समाज निवडून देत आहे, परंतु विकासाचा भाग मात्र जर पाहिला तर त्या ठिकाणी ठणठणीत सगळं काही कोरडं आहे असं देखील स्पष्टपणे या ठिकाणचे नागरिक बोलत असतात. सध्या भाजप सरकारमध्ये मंत्रिपद भूषवत असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या 2 वेळा या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आहेत, परंतु त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते एकवटले आहेत. नंदुरबार जिल्हा घोषित झाल्यापासून जिल्ह्याचा विकास झाला नाही असा आरोप सर्व पक्षीय नेते करीत आहेत, परंतु आरोप करणारे नेते पण मागील 3-4 दशकापासून राजकारणात आहेत, त्यांनी नेमके काय दिवे लावले असा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणी जिल्ह्याच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार आहेत असे मत जिल्ह्यातील तरुण व्यक्त करतात. त्यामुळे या मतदारसंघात आता भावी खासदार कोण असतील, खास करून काँग्रेसचं तिकीट कोणाला मिळेल, तर या संदर्भात काही 2-3 नावं पुढे येतात, परंतु के सी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी यांचं नाव अग्रक्रमाने या मतदारसंघामध्ये आहे. परंतु काहीसा कानोसा घेत असताना असंही या जिल्ह्यामध्ये काही तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं, त्यामध्ये वेगवेगळ्या चळवळीतले कार्यकर्ते असतील. यापैकी बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डॉक्टर उल्हास जयंत वसावे यांचीही उमेदवारी कदाचित काँग्रेसकडून दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. परंतु पाहूया या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जवळ पडतात की परंपरागत राजकीय घराणे, तर नेमकं तिकीट कुणाला मिळेल त्यावरून ही परिस्थिती आपल्याला वर्णन करता येईल. त्यामुळे सध्या आपण इथंच थांबूया आणि नंदुरबार जिल्हा या आदिवासी मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार काँग्रेसचा कोण असेल हे आपल्याला लवकरच एवढ्या 1-2 दिवसात कळेल, बघूया. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपण याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.